कोरोनाने आता देशाची चिंता वाढलेली आहे। कोरोना बाधितांची संख्या ही आता वाढू लागली आहे। देशात आताच्या घडीला कोरोनाचे नवे 58,097 रुग्ण आढळले आहेत, तर 15,379 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। देशाच्या विविध भागामध्ये 534 रुग्णांचा मृत्यू झालाय। गेल्या 24 तासात पॉझिटिव्हिटी रेट हा 4.18% आलेला आहे। सिंधुताई सपकाळे यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी मांजरी येथील अनाथालयात ठेवण्यात आलेलं आहे। राज्यातील विविध ठिकाणांहून लोक हे माईंच्या अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी दाखल झालेत। माईंशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यात आज पाणी दिसून आलंय। मात्र माईंनी सुरू केलेलं काम आपल्यालाच पुढे न्यायचं आहे अशी भावना ते सध्या व्यक्त करत आहेत। सिंधुताई सपकाळ यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी मांजरी येथील अनाथालयात ठेवण्यात आलेलं आहे। त्यांच्या अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे। विविध ठिकाणांहून लोक माईंच्या अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी दाखल झालेत। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी अश्विनी जाधव केदारी यांनी। पार्थिव अंत्यदर्शनासाठी मांजरी इथल्या अनाथालयामध्ये आणण्यात आलेलं आहे आणि अंत्यदर्शन घेण्यासाठी आता हजारोंच्या संख्येनं लोक जमू लागलेली आहे। पुणे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागासह राज्यातल्या कानाकोपऱ्यातनं लोक या ठिकाणी आलेली आहे। अनाथांची माय म्हणून ज्यांची ओळख संबंध महाराष्ट्राला होती असे सगळेजण आज या ठिकाणी दाखल होऊ लागलेले आहेत। प्रत्येकाचं एक वेगळं नातं या माईसोबत होतं। काय भावना आहेत आपण त्यांच्याशी आता बोलूया। वाईट झालं असं व्हायला नव्हतं पाहिजे। अनाथांची माई होती ती सगळ्यांचं व्यवस्थित सांभाळ करायची। तुम्ही कुठून आलेले आहेत? मी हडपसरमधून आली। माईंशी मला रात्री 10 वाजता कळलं, यांचा फोन आला मला की माई गेला म्हणून, आणि माईंची भेट झाली होती। चिखलदऱ्याला असताना मी भेटले होते माईंना। हो ताई तुम्ही कुठून आलेले? मी इथूनच 81 नगर मधले। ताई चांगले होते ताई मुला। कधी कधी भेट व्हायची? हो कार्यक्रमाला वगैरे बर्थडेला वगैरे अन्नधान्य द्यायला यायचो आम्ही। या सगळ्यांचंच माईसोबत एक वेगळं नातं होतं, त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले आहेत। आजी तुम्ही कुठून आलेला? इथंच आमची। आजी तुम्ही तुमचं कधी माईंसोबत बोलणं झालं होतं? कधी कार्यक्रमात तुम्ही भेटला होता? हां भेटले होते की इथं आमच्या घरी यायची आवती आम्ही राहत होतो तेव्हा जेवण बिवण केलं तिने तसली केलं आहो। हां प्रत्येकाचं एक वेगळं नातं या माईसोबत होतं आणि त्यामुळे या माईचं शेवटचं दर्शन आपल्याला घेता यावं या उद्देशानं या ठिकाणी अनेक लोक जमा होऊ लागलेली आहे। ही गर्दी तुम्ही बघताय, खूप मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी आलेले आहेत। आणि आता अनाथालयामध्ये राहणारे जी मुलं आहेत त्या मुलांचं अंत्यदर्शन आता मुलं अंत्यदर्शन माईचं घेत आहेत आणि त्यानंतर या सगळ्या नागरिकांना त्या ठिकाणी सोडण्यात येणार आहे। ते अंत्यदर्शन घेतील आणि त्यानंतर पुण्यातल्या ठोसर पागेमध्ये माईंवर अंत्यसंस्कार करण्यात येतील। कॅमेरामन सुमित भोसलेसह अश्विनी जाधव केदारी, साम टीव्ही न्यूज, पुणे।